तोंडाला फेस येईपर्यंत कधी आम्ही बडबड केली नाही फेसबुकवरून. पोटदुखी झालं, डोकं दुखी झालं, आणखी काय काय झालंय, त्यांना झंडू बाम पण कमी पडेल असं दुखणं झालेलं आहे, पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कोणी काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत. आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या. हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे देणारं आहे आणि आम्ही देत राहणार. ही लेना बँक नाही, देना बँक आहे. खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे, ही योजना काय म्हणाले 1,500 रुपयात का होणार, 1,500 रुपयात का होणार. अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500 रुपयाचं काय मोल समजणार. हे 1,500 मोल माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणींना कळतंय. मी 15 ऑगस्टचा सण, आपला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला. अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळाला आहे. काही बहिणींना, काही आपल्या विधवा बहिणी होत्या, त्यांनी त्यांचं दुखणं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला. हे 1,500 रुपये आम्हाला लाख मोलाचे आहेत म्हणाले. आम्ही छोटा मोठा उद्योग करतो, देवपूजेचं सामान विकतो, कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो, कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो. आम्हाला हे 2-3 महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो आणि भाग भांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो. कुणी म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू, आमच्या पतिराजासाठी खरेदी करू, सासू सासऱ्यासाठी खरेदी करू. आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडखळतो, हे देखील आपण अनुभवलंय. पण आता आपल्याला अडखळावं लागणार नाही, कुणासमोर हात पसरावे लागणार नाही. तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार, तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार. आणि मी एवढंच सांगतो की आम्ही टीका आमच्यावर दररोज करताय, शिव्या साप रोज देत आहेत सरकारच्या विरोधामध्ये. जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप, हे सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. परंतु माझ्या या बहिणींच्या, या भावांच्या, भाऊ पण इकडे आहेत, या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही, अधिक मजबूत झालं. या सरकारचं काम पाहून, मोदी साहेबांचं नेतृत्व बघून अजित दादा सुद्धा आपल्या सरकार सोबत आले आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं. देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांचा त्यांचं जे काय व्हायचं ते झालं. पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू, परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू, पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या ते व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या बहिणींचे भाऊ सगळे समर्थ आहेत हे आता सांगून ठेवतो. अजितदादांनी तर मगाशी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये. आणि म्हणून बाकी कशाचा पण नात करा, पण या विषयात नात करायचा नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून ठेवतो विरोधकांना. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, सत्ता कुणासाठी आहे? सत्ता निवडणुका ते येतात, सत्ता येते जाते, निवडणुका येतात जातात. सत्तेचा उपयोग कशासाठी? स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाही, स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी नाही, तर या राज्यातल्या सर्वसामान्य बहीण भाऊ वरिष्ठ ज्येष्ठ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचा विचार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी जेव्हापासून तुमचा भाऊ मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून एकही दिवस घरात बसलो नाही. आपण पाहत आहे फील्डवर सगळीकडे असतो, फक्त तोंडाला फेस येईपर्यंत कधी आम्ही बडबड केली नाही फेसबुकवरून. मी काय आज राजकारण सांगत नाही, बोलणार नाही,
परंतु 80% समाजकारण 20% राजकारण हा बाळासाहेबांनी दिगेसाहेबांनी दिलेला मूलमंत्र जो आहे जपण्याचा मी प्रयत्न करतोय आणि आमचं सरकार देखील समाजकारण लोकांची सेवा करण्याचं काम करत आहे आणि म्हणून हे कधी आम्ही सूत्र सोडणार नाही. सर्वसामान्यांसाठी या योजना राबवायच्या असतात आणि मग मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आम्ही लोकांसाठी काय केलं यापैकी आपलं सरकार चालवणारे लोक आम्ही आहोत. आणि ती पोटदुखीच्या बाबतीमध्ये तर झालं, पोटदुखी झालं, डोकं दुखी झालं, आणखी काय काय झालंय, त्यांना झंडू बाम पण कमी पडेल असं दुखणं झालेलं आहे, पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कोणी काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत. आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या. पण तुम्हाला माझ्या बहिणींना मी सांगतो, हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे देणारं आहे आणि आम्ही देत राहणार. ही लेना बँक नाही, देना बँक आहे, मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते, काही लोकांच्या काही महिलांच्या माझ्या बहिणींचे हात खाली होते. तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. हा शब्द मुख्यमंत्र्यांचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल, त्यांना देखील पैसे मिळतील. 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहेच, परंतु 31 ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा. आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला 1500 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे. हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की 1500 रुपये मला 15 ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या. काय त्यांचा ज्या काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता, डोळ्यात अश्रू देखील पाहिले. आणि म्हणून विरोधकांसाठी ही 1500 ची रक्कम किरकोळ असेल, कारण त्यांना गरिबीशी काय देणं घेणं नाही, गरिबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत. हम दो हमारो दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना 1500 ची काय किंमत कळणार नाही. पण माझ्या बहिणींनो, या 1500 रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे आणि मी आपल्याला सांगतो, मलाही माहीत आहे. मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय, सर्वसामान्य परिवारातून मी आलोय, मी पाहिलंय माझी आई कशी कसरत करायची, घर चालवताना महिन्याचं नियोजन करताना ते मी पाहिलेलं आहे. आणि आज ज्या काय हाल अपेष्टा आई बाबांनी माझ्या सोसल्या त्याचा साक्षीदार मी आहे. आणि मेहनत दिवसभर केल्यानंतर काहीतरी मिळायचं आणि त्यानंतर उपजीविका चालायची, हे पैसे जे आहेत हे पैसे कसे वापरले जायचे, भावंडांना कसं सांभाळायचं, आणि त्यासाठी छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला मन कसं मारावं लागायचं हे देखील मी माझ्या आईला पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या वेळेस माझी पत्नी आली, आई आणि पत्नी जेव्हा घर चालवत होते त्याही वेळेस मी पाहिलं की घरकाम करत असताना काही कंपनीचं काम देखील, टूथपेस्टचे बॉक्स देखील बनवण्याचं काम आमच्या घरी चालायचं, आम्ही तेही पाहिलंय. परंतु खऱ्या अर्थाने मला आज याचं समाधान आहे की आनंद आहे. आम्ही अशा परिस्थितीतून, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो,
संघर्ष करून आलो, गोर गरिबीतून आलो, गरिबीचे चटके सोसलेले आहेत, गरिबी पाहिलेली आहे, पण आज मला आनंद आहे की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझे दोन्ही उपमुख्यमंत्री साथीला आहेत आणि या सर्व मंत्रिमंडळाच्या साथीने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो याचं मला समाधान आनंद आहे. याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय, कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जातात.